केलास मग तुझी ओळख संपली, हे तुझं जगणं आहे ना तीच तुझी ओळख आहे, आता शेवट जीवनाकडे घेऊन जाणारी तुझी ओळख म्हणजे तुझं जगणं आहे, अशा पद्धतीनं तू जगलं पाहिजेस. तुला हे माहीत पाहिजे की जिथं इच्छा आहे तिथं मार्ग आहे आणि मार्ग आहे तिथं काटा आहे संकट आहे. त्याला घाबरण्याचं काही कारण नाही, भिगून पाठीमागे फिरण्याचं काही कारण नाही, डगमगण्याचं काही कारण नाही. पुढची ओळ बघा, करता हिम्मत जगात किंमत. करता हिम्मत जगात किंमत म्हणजे तू जर न डगमगता धैर्य दाखवून उभा राहिलास ना आणि करायला लागलास ना, हिम्मत दाखवलीत ना, तरच जगामध्ये तुझी किंमत आहे. तू असा पळपुटा निघालास ना आणि पळून गेलास ना, संकट आलं आता कशाला पुढे जायचो, एवढे अडथळे आहेत मी कशाला पुढे जाऊ, तर तुझी किंमत शून्य आहे. जग त्याला शून्य किंमत देत, जग त्यालाच नावाजतं जो हिम्मत धरतो. जगात करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळ रडू नको. असं भेकड्यासारखं रडत बसायचं नाही, भेकडपणा दाखवायचं नाही, गुळमुळीतपणा आहे ना पळपुटेपणा म्हणतात त्याला, तो धरण मुळू 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 बायकांसारखं, बायकांसारखं नको म्हणायला आपण. अलीकडच्या बायका काही रडत बिडत नाहीत, आता आता सारं बदललेलं आहे की नाही, तर गुळमुळ असं रडत बसायचं नाही. कळलं बळानं तुम्ही, असं गुळमुळ रडत न बसता, भेकडपणा न दाखवता, गुळमुळपणा न दाखवता काय केलं पाहिजे आपण, हिमतीनं या संकटापुढे गेलं पाहिजे, संकटांना तोंड दिलं पाहिजे. त्याला म्हणतात जिथे वाटा ते काटा, उगा बेदरुनी अडू नको, करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळ रडू नको. आणि शेवटच्या दोन ओळी ज्या आहे म्हणजे कर्तृत्व कसं अथांग असावं, कर्तृत्वाचे घडवी वेरुळ. आता बघा हे वेरुळ जे आहे म्हणजे आयुष्यामध्ये आपण कर्तृत्व वृत्ती, वेरुळची लेणी जी आहे, वेरुळची लेणी हा एक नमुना आहे जगामधला, हा एक या क्षेत्रातला हा नमुना आहे, त्याची उपमा आपल्या जीवनाला दिलेली आहे. आपलं जीवन हे वेरुळाप्रमाणे आपण घडवलं पाहिजे. बघा कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, वेरुळ कर्तव्याला मुकू नको. आपलं कर्तव्य कधीही सोडायचं नाही, उत्तुंग व्यक्तिमत्व बनवण्यासाठी कर्तृत्वाला विसरून चालत नसतं. उत्तुंग व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपण कर्तृत्वाला नाकारू शकत नाही. आपण कर्तृत्व करून काय केलं पाहिजे, आयुष्यात कर्तृत्व रूपी वेरुळाची लेणी घडवली पाहिजे आणि या मातृभूमीचं ऋण आपण फेडलं पाहिजे. कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकू नको, माते सह मातीचे देणे फेडायला चुकू नको. म्हणजे आपल्या आईचं आणि आपल्या आईचं, आपली आई आणि आपली आई कळते ना, म्हणजे आपली जन्मदात्री आणि आपणाला हे आयुष्य सुखकर देण्यासाठी धान्य पिकवणारी आपली भूमाता, धरणी माता आणि आपली जन्मदात्री अशा दोन आहेत हे ना. मग त्या दोघींचंही शेवटची ओळ काय म्हटलं बघितलं तुम्ही, मातेच मातीचे देणे फेडायला चुकू नको. कर्तृत्व इतका अफाट पाहिजे वेरुळासारखं, आणि कर्तृत्वाला कधी मुकायचं नाही, कर्तृत्वापासून दूर पळायचं नाही, आणि हे कर्तृत्व करून उत्तुंग जीवन बनवायचं, आदर्श पाठ जगासमोर मांडायचा आणि मग उत्तुंग कर्तृत्व करावं. आणि मातीचं आणि मातेचं, माती म्हणजे आई आणि माता म्हणजे आई, कळत ना तुम्हाला, आईचं आणि आईचं हे ऋण फेडावं, असा संदेश, मोठा संदेश या कवितेमध्ये कवीनं दिलेला आहे. ओके, काय अडचण नाही का बाळांनो, अतिशय सुंदर अशी ही कविता आपणालाच पाहायला मिळाली. पुढे स्वाध्याय दिलेला आहे, त्या स्वाध्यायामध्ये अतिशय छोटे छोटे प्रश्न दिलेले असतात, छोट्या छोट्या कृती असतात बाळांनो. पहिला जो प्रश्न आहे, खालील कोष्टक पूर्ण करा. बघितलं तुम्ही आता हे जे कोष्टक पूर्ण करा, मानवी मानवाने करायच्या गोष्टी आणि मानवाने टाळायच्या गोष्टी असं एक कोष्टक दिलेलं आहे, बघितलं का तुम्ही बाळांनो, तर कोणकोणत्या गोष्टी मानवानं करायच्या असतात आणि कोणकोणत्या गोष्टी मानवानं करायच्या नसतात म्हणजे टाळायच्या असतात, असा एक चार्ट आहे. आता तो तुमचं तुम्ही काय करायचं माहिती आहे, भरायचा. म्हणजे समजा कोणत्या गोष्टी कराव्यात असं विचारलं तर तुम्हाला चार गोष्टी करायच्या कोणत्या मानवानं त्या सांगायच्या. एक, दिवा होऊन जगाला उजळावं. नंतर दुसरी, पावित्र्याची वस्त्रे पुरवावी, पांघरावीत आपण अंगावरती घ्यावी. नंतर नम्र राहावं, सौम्य राहावं. नंतर दुसऱ्यासाठी करुणा असावी, दुसऱ्यासाठी प्रेम असावं, संकटापासून पळून जाऊ नये, या गोष्टी साऱ्या करायच्या आहेत. आणि न करायच्या काही गोष्टी, एक क्षणी कोणत्याही परिस्थितीत कार्य आपलं कार्यविन दौडायचं नाही,
कुणाबाबत ही निंदा नालस्ती करायचं नाही, कुणाबाबत मनात आडी ठेवायची नाही, उगाच कुणाला खिजवायचं नाही, हंजी हंजी करायचं नाही, स्वाभिमान सोडायचा नाही, अशा अनेक गोष्टी आपल्याला न करण्यासारख्या सुद्धा आहेत. नंतर आकृती पूर्ण करायमध्ये काय दिलेलं आहे, कोणती आकृती आहे रे, जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्या अशा कृती कोणकोणते, जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्या लागणाऱ्या कृती एक चार कृती सहज सांगायच्या, परवचा आहे, व्यायाम आहे, वाचन आहे, लेखन आहे, दिलेल्या साऱ्या कृती दिलेल्या आहेत कवी कवीनं कवितेमध्ये, त्या साऱ्या अतिशय सुंदरपणे मांडलेल्या आहेत. नंतर खालील शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करा, पटकुर पसरू नको असा जो शब्द समूह आहे, शब्द समूहाचे अर्थ विचारलेले आहेत, कोण सांगेल, पटकुर पसरू नको या शब्द समूहाचा अर्थ सांगायचा आहे. पटकुर पसरू नको म्हणजे काय माहित आहे, अंगावर पावित्र्याची वस्त्र आपण पांघरावे, मंगलमय असं जीवन असावं, छिंद्या झालेलं जीर्ण वस्त्र जे असतं ना ते आपण कधीही पांघरून घेऊ नये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये केविलवाणीपणा दिनवाणीपणा नसावा, दुसऱ्याची आपली दुसऱ्याने आपली कीव करावी असं वर्तन आपल्याकडे असू नये, म्हणजे पटकूर होऊ नये असा त्याचा अर्थ आहे. नंतर दुसरा आहे व्यर्थ कोरडा राहू नको, म्हणजे स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन करीत रडत बसण्यापेक्षा हृदयात इतरांविषयी करुणा असावी, समाजामध्ये दुःखाविषयी अंतकरणात ओलावा असावा, अशा आशयाची ती ओळ आहे. तिसरी ओळ आहे कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, म्हणजे कलाकाराने औरंगाबादचं जे डोंगर आहे त्या डोंगरामधी वेरूळ इथे भव्य असं लेणं कोरलेलं आहे, पिढ्यान पिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची पडलेले आहे. आज मी तिला वेरूळचं हे शिल्प जगप्रसिद्ध असं आहे, जगातल्या आश्चर्यापैकी आहे, आणि त्याप्रमाणे जीवन जगताना सुद्धा आपण आपल्या कर्तबगारीनं वेरूळ घडवावं, म्हणजे उत्तुंग असं जीवन, जगाला हेवा वाटेल असं जीवन आपण जगावं, अशा पद्धतीची ही कवीची कवी कल्पना आहे. पुढे काव्य सौंदर्य आहे, सोमत दिलेलं आहे, ते सारे प्रश्न तुम्ही स्वतः कविता वाचून लिहा, त्याच्या नोट्सही मी पाठवतोच, पण हे स्वतः लिहायचे लिहायचे प्रश्न आहेत. अशा पद्धतीनं ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. धन्यवाद.